मराठवाड्यात हैदराबाद गॅजेट लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी एक तरुणी मागील 9 दिवसांपासून अमरण उपोषणाला बसली आहे. मात्र प्रशासन शासनातर्फे अजून कोणतीही पावले उचलल्या गेलेली नाहीत. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत आहे. त्या राजश्रीताई आपल्या सोबत आहेत. तुमचं 9 दिवसांपासून अमरण उपोषण चालू आहे, काय मागण्या आहेत आणि कुठपर्यंत प्रशासनाने तुम्हाला विश्वास दिला आहे? आमची मागणी ही मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे व मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेटेअर लागू करण्यात यावे. EWSचं जे आमचं आरक्षण होतं ते पूर्ववत लागू करण्यात यावे. शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे जे मुलं आहेत त्यांचं शिक्षण हे मोफत करण्यात यावे, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. प्रशासन शासनातर्फे काही तुम्हाला शब्द दिला गेलेत का, आश्वासन दिला गेले काय? प्रशासन शासनातर्फे कुठलाही शब्द आम्हाला देण्यात आलेला नाही आहे. फक्त जेही राजकीय नेते येत आहेत ते आम्ही चर्चा करू असं कळवत आहे. आज शहरात राज्यपालसुद्धा आहेत, काही राज्यपालांच्या कानावर तुम्ही काही घातले का, विषय घातला? नक्कीच आम्ही राज्यपालांना आमचं शिष्टमंडळ भेटण्याचा प्रयत्न करतील, कारण की राज्यपालांकडे 371 कलमनुसार महाराष्ट्रासाठी विशेष अधिकार आहेत. त्यांनी जर ठरवलं तर नक्कीच त्यांच्याकडून हा प्रश्न मार्गी लागला जाऊ शकतो. मागील 9 दिवसांपासून अमरण उपोषणाला बसलेल्या राजश्री ताई यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत ते हे अमरण उपोषण सोडणार नाहीत. राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.